ड्रग्स फ्री नंदुरबार संकल्पने अंतर्गत आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली. नंदुरबारच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात 7 महाविद्यालयाचे 1000 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, शाळा यांच्या परिसर अंमली पदार्थ विरोधी राहतील. यासाठी पोलीस यंत्रणा देखील नजर राखून राहील आणि या ड्रग्स फ्री जिल्ह्यासाठी पुढाकार घ्यावा असे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी सांगितले. ड्रग्स फ्री नंदुरबार जिल्हा व्हावा, त्याचबरोबर ड्रग्स फ्री नाशिक परिक्षेत्र व्हावं अशी ही आमची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेला अनुसरून अतिशय चांगली साथ पोलीस अधीक्षक नंदुरबार, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी, म्हणजे इथले शहर पोलिसांचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे त्यांच्या सहकार्यांनी आज ड्रग्स फ्री नंदुरबार जिल्हा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी 7 हायस्कूल्स आणि कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी हजर होते. अतिशय हा आवर्णनीय असा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये आपण सुरू करतोय नंदुरबार जिल्ह्यापासून. ह्या ड्रग्स फ्री महाराष्ट्र किंवा ड्रग्स फ्री भारत ही जी संकल्पना आहे ती आपण रूढ करण्याचा प्रयत्न नंदुरबार जिल्ह्यातनं करत आहोत. आमचे सर्व सहकारी पोलीस अधीक्षक, त्यांचे सर्व सहकारी यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी आज शपथ घेतलेली आहे. त्याचबरोबर शाळा कॉलेजचे प्राध्यापक असतील, मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, त्यांनी पण शपथ घेतली आणि हा ड्रग्स फ्री आपलं शहर, आपली शाळा, आपलं कार्यालय, आपली संस्था, आपला नंदुरबार जिल्हा हा करायचा संकल्प या ठिकाणी योजलेला आहे. ह्या संकल्पना माझ्या लाख लाख शुभेच्छा. माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व परिसर, आरोग्य कार्यालय, अंमली पदार्थ मुक्त करे, मी माझे घर, माझे गाव, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य. जय हिंद. थँक्यू.